लोकसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटानं 23 जागांवर दावा केलाय. दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांड सोबत चर्चा झाली असून 23 जागांवर लढणार असं राऊत म्हणाले आणि त्यामुळे महाविकास आघाडीत आम्हीच मोठा भाऊ असल्याचं ठाकरे गट दाखवून देतोय. पाहूया. हम 23 सीटें इसलिए लड़ेंगे कि हम हमेशा इतने सालों से महाराष्ट्र में हमारा 23 आंकड़ा है और हम 23 सीटें जरूर लड़ेंगे. संजय राऊतांनी लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गट 23 जागा लढवणारच असा दावा केलाय. त्या संदर्भात दिल्लीत काँग्रेसचा हायकमांड सोनिया गांधी, राहुल गांधी आणि खरगेंशी बोलणं झाल्याचं राऊत म्हणाले. पण 23 जागांची मागणी महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना पटलेली दिसत नाही. महाराष्ट्र में कोई एक नेता नहीं है तो निर्णय ले सकते हैं. अगर नेता है तो उनको अधिकार नहीं है निर्णय लेने का. बार बार दिल्ली में पूछना पड़ता है तो बेहतर है कि हम दिल्ली में आकर बैठे आपके सामने और एक दो घंटे में हम सीट शेयरिंग पूरा कर देंगे. लगभग सीट शेयरिंग पूरा हो गया है. हम 23 सीटें इसलिए लड़ेंगे कि हम हमेशा इतने सालों से महाराष्ट्र में हमारा 23 का आंकड़ा है और हम 23 सीटें जरूर लड़ेंगे. हा जो वाद तुम्ही किती लढणार, आम्ही किती लढणार, हे वाद हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही. ज्यांची जिथे शक्ती जास्त आहे मेरिटवर आम्ही जाऊ आणि जागा लढू. आणि या संदर्भातला निर्णय जो आहे तो हायकमांड घेणार आहे. हा निर्णय काही राज्यस्तरावरचा विषय नाही, हा केंद्रीय स्तरावरचा विषय आहे. आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, माननीय राहुलजी आणि राज्यातील काही नेते, आता अजून प्राथमिक चर्चेची फेरी झाली नाही आणि जागावाटपाच्या संख्येचा प्रश्न आला कुठे? हे काहीतरी मीडियामध्ये वावड्या उठवून आपसात भांडण लावायचा विरोधकांचा प्रयत्न आहे. आता संजय राऊतांकडून 23 आकडा कसा आला? तर 2019 मध्ये लढवलेल्या जागा भाजप आणि शिवसेनेची युती असताना लोकसभेच्या 48 पैकी भाजपनं 25 तर शिवसेनेने 23 जागा लढल्या होत्या. त्यात भाजपने 25 पैकी 23 जागा जिंकल्या तर शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते. त्यामुळे जेवढ्या जागा लढल्या तेवढ्या इंडिया आघाडीतही लढणार असं ठाकरे गटाकडून राऊतांनी सांगितलं. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची स्थिती पाहिली तर 2019 निकालानुसार शिवसेनेचे 18 खासदार आले होते. फूट पडल्यानंतर ठाकरे गटासोबत 5 खासदार आहेत. राष्ट्रवादीचे 4 खासदार जिंकले. फूट पडल्यानंतर शरद पवारांसोबत 3 खासदार आहेत. तर काँग्रेसनं चंद्रपूरची 1 जागा जिंकली होती. पण काही महिन्यांआधी खासदार बाळू धानोरकरांचं निधन झालं त्यामुळे सध्या महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही खासदार नाही. तर शरद पवार गटाकडून अद्याप जागावाटपावर किंवा आकड्यांवर कोणीही भाष्य करत नाही. मी एवढा मोठा नेता नाही, काय ठरतंय ते पवारसाहेब, सोनिया गांधी आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्यामध्ये ठरेल. राज्याच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यानंतर नुकतीच दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाली. त्या बैठकीत 15 जानेवारीपर्यंत जागा वाटप करण्याचं ठरलंय. दुसरीकडे महाराष्ट्राचा विचार केला तर महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांनाही घेण्यावर सकारात्मक असल्याचं राऊतांनी म्हटलं. तर उद्धव ठाकरेंसोबत ठरलंच नाही तर सर्व 48 जागा लढणार अशी घोषणा आंबेडकरांनीच केलेली आहे. आता त्यांनी जर निर्णय घेतला नाही तर मी मागेही म्हणालो होतो की आम्ही 48 च्या 48 जागेंची तयारी त्या ठिकाणी करतो आहोत. समजू त्यातूनच इलेक्शन लढल्या पाहिजेत त्या भूमिकेशी आम्ही आहोत. पण ते झालं नाही तर मग 48 च्या 48 जागा आम्ही लढवणार. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर या महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत याविषयी आमची दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. 2024 निवडणुकीत महाराष्ट्रातली लढत फार चुरशीची होणार आहे. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडी असेल. इंडिया आघाडीच्या विरोधात भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गट अशी महायुती असेल. त्याचबरोबर राज ठाकरेंनीही उमेदवार देण्याची घोषणा केली त्यामुळे मनसेही मैदानात असेल. तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची ठाकरेंची युती असली तरी त्याचं महाविकास आघाडीबद्दल काही ठरलेलं नाही त्यामुळे काही ठरलंच नाही. ते स्वतंत्रपणे मैदानात असतील. आमची वरती बैठक झाली लोकसभेच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये आणि कोणकोणत्या निवडणूक मतदारसंघ लढवावेत, न लढवावेत, कसे लढवावेत, काय काय मुद्दे असावेत याच्यावरती आमची सखोल चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर आता जेव्हा पुढल्या वर्षी जेव्हा निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला
त्यातले कोणते कोणते मतदारसंघ लढवायचे ते तुमच्यासमोर जाहीर केलं जाईल. इंडिया आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत, पण समन्वयक पदासाठी काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंचं नाव समोर येताच अंतर्गत खटकेही उडाल्याचं कळतंय. दुसरीकडे भाजप आणि एनडीए कडून पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदींनाच करण्याचं ठरलंय, त्यामुळे 48 पैकी मिशन 45 प्लस ची घोषणा भाजपनंच केली आहे. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या 45 वर जागा लोकसभेत निवडून येतील ही स्थिती महाराष्ट्राची आहे, आणि विधानसभेमध्ये महायुतीच्या 225 जागा निवडून येतील अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. लोकसभेची निवडणूक अवघ्या 4.5 महिन्यांवर आहे. देशपातळीवर असो की महाराष्ट्रात भाजप जोरदार कामाला लागली. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं होतं यावरही बरंच काही अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.